अकोट तालुक्यातील धामणगाव बुद्रुक येथील रेल्वेच्या पुलाखाली पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे. तरी धामणगाव बुद्रुक या गावाला पाणी मिळत नाही. मागील 3 ते 4 महिने झाले गावात पाणी मिळत नाहीये. तरी गावामध्ये असलेली पाण्याची हापशी सुद्धा बंद पडलेली आहे. धामणगाव बुद्रुक गावकरी पाण्यापासून मोठ्या प्रमाणात कंटाळले आहे. तरी पाईपलाईन फुटल्यामुळे पाणी येत नाही. तरी याकडे त्वरित अधिकारी यांनी पाईपलाईन जोडणी करावी अशी मागणी समस्त धामणगाव बुद्रुक गावकरी करीत आहे. जर याकडे लक्ष दिले गेले नाही तर गावकरी पाण्याकरिता आंदोलन करणार असा इशारा सुद्धा गावकऱ्यांनी बोलताना दिला. आपल्यामुळे पाण्याची फार तकलीफ आहे आणि अशा या कोरोना संकटा काळात या पाण्यामुळे आम्हाला फार तकलीफ होत आहे आणि याकडे गाव अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं आणि आम्हाला पाणी द्यावं अशी आमची गावकऱ्यांची वस्तू. एमसी न्यूज करिता देवानंद किरकर, अकोट.